नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा यांच्याकडून आहेत. चौथं बक्षीस श्री काशीनाथजी पाटील ठाकरे चांदे यांच्याकडून चौथं बक्षीस. नरेश पाटील कुठं असतील ते यांनी या ठिकाणी आले का बंदिस्त. स्वर्गीय मिश्रालालजी बजाज स्मृतिपीठर्थ श्री गजभाऊ बजाज यांच्यातर्फे पाचवं बक्षीस. सहावं बक्षीस श्री संजयभाऊ मिसाळ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून सहावं बक्षीस आहे. सातवं बक्षीस स्वर्गीय विठ्ठल सिंग ठाकूर स्मृतिपीठर्थ आमच्या स्पर्धेचे आयोजक प्राध्यापक वीरेंद्र सिंग ठाकूर, माजी नगराध्यक्ष मंगरूळपीर, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा गटनेता भाजप व विरोधी पक्षनेता भाजप यांच्याकडून सातवं बक्षीस. आठवं बक्षीस दौलतरावजी इंगोले जिल्हा परिषद सदस्य. नवं बक्षीस गोविंदभाऊ बेराणे शेलू बाजार समाजसेवक. दहावं बक्षीस सौभाग्यवती सुनीताई पांडुभाऊ कोठाळे जिल्हा परिषद सदस्य. अकरावं बक्षीस श्री दत्ताभाऊ सरोदे अळंदार कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरूळपीर. बारावं बक्षीस विजय पंडित किशोर पंडित एक परीक्षक एक मृदंगाचार्य दोन मंडळ आहे द्यायचे दादा. तेरावं बक्षीस संजय किराडे पंचायत समिती अधीक्षक मंगरूळपीर. चौदावं बक्षीस मुकेश सुकाडिया महावीर उपहार आणि फरसादगृह. पंधरावं बक्षीस श्री पुरुषोत्तमभाऊ चितलांगे संचालक इंडियन गॅस आणि मंगरूळपीरचे सर्वसर्व भाजप. त्यानंतर आर्थिक बाजू सांभाळणारे एकमेव सदस्य श्री पुरुषोत्तमभाऊ चितलांगे भाजपाचं. सोळावं श्री राजेशभाऊ पांडुरंग पोहाणे कवठळ. पोहाणे सर असतील ते या इथं. त्यानंतर सतरावं बक्षीस श्री राजूभाऊ वाघमारे समाजसेवक पत्रकार आणि स्टेट ब्रोकर. बुद्धिकेंद्राचे संचालक. त्यानंतर अठरावं बक्षीस राजूभाऊ मेंढेकर देवराभाऊ मेंढेकर शिवणी. एकोणीसावं बक्षीस श्री महेंद्र रोकडे मुख्याध्यापक गजाधरजी राठोड. विमुक्त जाती जमाती आश्रमशाळा वाईगौडवाल्याची त्याला इथं घेतलं नाही पा. सर्व म्हणजे सर्व समावेश आहे व आम्हाला दाखवायचं. त्यानंतर विसावं श्री गोपालभाऊ क्षीरसागर तालुका अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ मंगरूळपीर. त्यानंतर एकविसावं बक्षीस स्वर्गीय सुभद्राबाई ठाकरे स्मृतिपीठार्थ श्री भास्कर ठाकरे किरडा किरडेकरांच्या गावाचे किरडा. शेवटचं आहे बरं आमचं काय घरी घरी बात. एकूण 20 मंडळांनी भाग घेतला. आमचे बक्षीस होते 21. परंतु एक 21वं जे बक्षीस आहे मी पहिल्यांदा सांगतो ते प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून आम्ही देणार आहोत. आणि ज्या मंडळाला आम्ही देणार आहोत त्या मंडळाचं नाव आहे हर्षवर्धन भजरी मंडळ वणी वाघदरा वणी वाघदरा. भाऊसिंग भाऊ यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं. सर्व विदर्भातून येणाऱ्या मंडळांचे सर्व आयोजकाच्या वतीनं आणि बिरबलनाथ संस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या भजनी मंडळाला सर्वात महत्त्वाचा वर्ग असतो तो म्हणजे श्रोता. आणि खरंच कालपासून
खंडित 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 अशा प्रकारची भजन स्पर्धा होती. खंड थांबा हो नाही स्वल्पविराम अल्पविराम क्वामा असं असून सुद्धा श्रोते मात्र सदा सदैव या ठिकाणी राहिले आणि म्हणून या श्रोत्या वर्गांचा मी खरंच ऋणी पण आहो आणि खरंच त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेसाठी बऱ्याचशा लोकांनी त्यामध्ये विशेष अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. त्यामधले आश्रयदाते आहे आमचे आयोजक श्री बाळासाहेबजी पाटील, सत्यम गिरडेकर, श्यामभाऊ खोडे, सुधीरभाऊ गोळचर, राजेशभाऊ राऊत सर, प्राध्यापक तुकाराम जेवले, डॉक्टर दिलीप रत्न पारखे, बाळासाहेब शुभम दिवेकर, आपले श्याम वारडेकर, त्यानंतर शंतनू ठाकूर, रमेश पाटील शेगेकर. आम्ही आयोजक आहो पण आम्ही आयोजक असून सुद्धा वर्गाने जमा करत नाही. आमचे स्वतःचे 5-5 हजार रुपये आम्ही त्यावर टाकतो हे मी सांगायचं आहे बरं. म्हणजे आयोजक म्हणजे वर्गाने करते मागू देवा असं नाही. आम्ही आयोजकही आहो वर्गाने मागतो पण आमचे स्वतःचे स्वतः पैसे याच्यामध्ये टाकतो. त्यानंतर मनोजभाऊ चल्लाणी यांचं खरंच दर वर्षी न चुकता आज 6-7 वर्षापासून कंटिन्युअसली न मागता आकडा आम्ही न विचारता टाकतो आणि ते आम्हाला देतात. त्याचबरोबर प्राध्यापक बनसोड सर आम्हाला प्रोत्साहित पण करतात आणि सर्व सुरुवात आम्ही त्यांच्या घरापासून करतो. पहिलं बक्षीस दर स्पर्धेला पहिल्यांदा त्यांच्या घरी जातो आणि ते पहिलं बक्षीस घेऊन तिथून आम्ही सुरुवात करतो वर्गणीची. त्यानंतर रवींद्र इंगोरे साहेब हे दरवर्षी बक्षीस देतात येत नाही. यावेळी त्यांनी त्यांचं मी घेतलं नाही. त्यांना म्हटलं तुम्ही येसाल तर मला पैसे पाहिजे नाहीत पाहिजे नाही. पैसे तयार होते त्यांचे परंतु त्यांना म्हटलं की तुम्ही या सर आमचं स्वागत करून घ्या तरच आम्ही तुमचे पैसे घेतो. मी मुद्दाम त्यांचे पैसे घेतले नाही. त्यांचा निरोप आला काल ते येणारही होते पण मला वाटते डवले साहेब आले म्हणून ते येऊ शकले नाही. त्यानंतर जयंत भाऊ जहागीरदार, सुरेशभाऊ लोखंडे, मनीषभाऊ संघवे, किशोरभाऊ कदम, सतीशभाऊ येवरकर, अरियन प्रविजन, नाजूकराव साबळे, चेतन होटे, बबनराव मिसाळ, गोपालभाऊ शिंदे, रामदासभाऊ ठाकरे, पंकजभाऊ मल्ले, रमेश खाळे, मुकेशभाऊ शिंदे, किसनरावजी कांबळे, शिंगणे सर आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा दिलीप रत्न डॉक्टर दिलीपरावजी रत्न पारखे या सर्वांचे आम्हाला खरंच सर्वजण आम्हाला मदत करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बिरबलनाथ संस्थान या बिरबलनाथ संस्थानला चा आम्हाला खूप सारे याच्यामध्ये सर्व त्यांच्या त्यांच्या आम्ही आयोजक सहआयोजक आहेच ते पण त्यांचं जेवणाच्या व्यवस्थेमध्ये खूप सारं सहकार्य आपल्या यांचं असतं मंदिर संस्थेचं असतं. त्यामुळे त्यांचे सर्व या सर्व बक्षिसदात्याचे आणि सर्व या ठिकाणी पन्नाचे हे वर्गणीदार आहे आणि कामही करतात. तर सेवा मंडळाचे सर्व सदस्य आहेत किशोरभाऊ पंडित असतील, आमचे पन्नासे भाऊ असतील, त्यानंतर आमचे विजयभाऊ भोजने असतील, आमचे सुरेशभाऊ आमटे असतील आणि महिला मंडळं असतील आमच्या. या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि खरंच एखाद्याचं नाव चुकून घेतलं नसेल पण मी सर्वांना जे गुरुदेवावर प्रेम करणारे लोक आहेत त्या प्रत्येकाचं काम आमचे उत्तमराव पाटील वरुडचे आहेत त्यांचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागतो. परीक्षक परीक्षक तर घेतोच ना आमच्या तुम्ही मुखिंद्रावजी दाते सर्व गुरुदेव प्रेमी मंडळी सीताराम महाराज सीताराम महाराजाचं आय मार्गदर्शक आमच्या पत्रिकेवर आहेच ते आणि रमेश पाटील शेगेकर यांचं सर्व मार्गदर्शन या ठिकाणी असतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन सर्व कामं सोडून या ठिकाणी खरंच 2 दिवस असतात आणि ते असले की आमचं ओझं थोडंसं हलकं आम्हाला वाटतं किंवा काही आपत्ती येणार नाही म्हणजे आम्ही त्याची थोडंसं त्यामुळे त्यांना असं एक सेफ्टी झोनमध्ये आम्ही त्यांना म्हणत असतो की तुम्ही काही करा या ठिकाणी या. आणि विशेष म्हणजे दरवर्षी न चुकता एका फोनवर त्यांच्या किती स्पर्धा असले किती कामामध्ये व्यस्त असले तरी आमचे शिरीष काका हे दरवर्षी शिरीष भाऊ हे दरवर्षी येतात आणि आम्हाला या ठिकाणी न काही
त्यांची काही सोय पाहिजे त्याप्रमाणे होत नाही, तरी पण ते आपले आम्ही काल परीक्षकाची सोय व्यवस्थित करू शकलो नाही, कारण वेळेवर झालाच का पडला आम्हाला, हे आम्ही याच्यात व्यस्त होतो आणि त्यामुळे आमचं थोडंसं चुकलं. पुढच्या वर्षी नक्कीच तुमची चांगल्या प्रकारची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करत जाऊ. काही खाण्यापिण्यामध्ये, काही चहापाण्यामध्ये, काही आदरतिथ्यामध्ये थोडंसं काही चुकारपणा झाला असेल तर खरंच आपलं म्हणून आमच्या चुका द्या, आमच्या लक्षात आणून द्या, पण झालेल्या चुका तुमच्या पदरी घ्या, एवढंच मी सरळ आयोजकाच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि पुढील बक्षिसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आणि या ठिकाणी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की भोसदे घराणे पहिल्यापासून नामदेवराव काकापासूनच या गुरुदेव भजनी मंडळाच्या सेवेमध्ये असतं आणि त्यांचं अखंडपणे ही सेवा अविरतपणे चालू आहे आणि अविरतपणे अशीच त्यांनी अखंडपणे आम्ही देत राहो अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो, नामदेवराव काकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि राजेभाऊ सर्व भोजने कंपनी यांनी आम्हाला असंच सहकार्य दरवर्षी लाभत राहो आणि त्यांचे आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करतो. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी रमेश पाटील शिगेकर, श्यामभाऊ खोडे, प्राध्यापक वीरेंद्रजी ठाकूर सर, त्यानंतर जयंतभाऊ जागीरदार, रवींद्रभाऊ इंगळे, बाळासाहेब पाटील, आमचे ताथोड साहेब, त्यानंतर अरुणभाऊ इंगळे, या अरुणभाऊ इंगळे आहो, त्यानंतर पावळे साहेब, पावळे साहेब आणि सर्व बक्षीस दाते, हे सर्व या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या अध्यक्षपदी स्वीकारतील अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. झालं का बक्षीस? टॅली करा डबल, नाही याचं चॅलेंज त्या चॅलेंज झालं पाहिजे. पहिला क्रमांक सार्थक भजनी मंडळ हस्तापूर, हे बक्षीस दिलेलं आहे स्वर्गीय कोकिळाबाई सुभाषराव ठाकरे स्मृती प्रित्यर्थ, तर त्यांच्या बदल्यामध्ये मी अरुणभाऊ इंगळे यांना विनंती करतो की पहिलं बक्षीस या सार्थक भजनी मंडळ हस्तापूरला देण्यात यावं. त्यांना 308 गुण पडले, 8.5 गुण पडलेले आहे आणि त्यांचा प्रथम या ठिकाणी त्याचा आलेला आहे, प्रथम क्रमांक आलेला आहे. रक्कम सांगत जा गुरुजी. तुम्ही अरुणभाऊ या, तुम्ही अरुणभाऊ या, तुम्ही घ्या, अध्यक्ष घ्या. तुम्ही हे देतील देणारे ठाकरे परिवाराकडून स्वीकारणार हस्तापूरच्या मंडळाचे तुम्ही नाही नाही कोण देतील नाही नाही ठाकरे परिवाराला हे द्या. आपण आपण आयोजक आहो, हे ठाकरे परिवाराचे मंडळाच्या वतीने ते घेतील. हा, त्यानंतर रक्कम सांगत जा म्हटलं. रक्कम 15,000 रुपये, रक्कम 15,000 रुपये. हा, द्वितीय बक्षीस रक्कम 13,000 रुपये स्वर्गीय श्यामरावजी पागदने स्मृती प्रित्यर्थ, श्री चंद्रकांतजी पागदने राष्ट्रवादी काँग्रेस समाजसेवक, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहे, सरपंच चे संघ आहे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुद्धा होते, त्यांनी चांगल्या प्रकारचं काम सुद्धा केलेलं आहे, ठेकेदार सुद्धा आहेत ते, आणि त्यांच्या वतीनं मी कोण आहे पागदने तर जवळचा कोणीच नाही का, कोणी घ्या ना, रवे या, त्यांच्या वतीनं आदर्श भजनी मंडळ निमगवान यांना गुण पडलेला आहे 306, तर विजू भाऊ भिजने आदर्श भजनी मंडळाला स्वीकारतील. साधे बक्षीस आपल्याजवळ राहत झालाय क्या. तृतीय बक्षीस आहे 11,000 रुपये श्री राजू पाटील राजे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी च 11,000 बक्षीस गेलेलं आहे राष्ट्रसंत भजनी मंडळ जनुना आणि देणारे आहेत प्राध्यापक वीरेंद्र ठाकूर सर आणि श्यामभाऊ खोडे आणि स्वीकारणारे आहेत गोपालभाऊ क्षीरसागर. ऐका ऐका या 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 या
गावंडे साहेब, गावंडे साहेब ना, खंजरी वादक, खंजरी वादक, या शाबो हजार ना दे हाय नाही ना आहेत ना नवीन पडलं या डॉक्टर साहेब या डॉक्टर साहेबांचा शब्द सुनण्याने स्वागत करतो आणि मंचावर येण्याची त्यांना विनंती करतो. आमचे त्या काळातले उपाध्यक्ष सदस्य उपाध्यक्ष आहेत ना ते नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष चौथं बक्षीस आहे श्री काशीरामजी पाटील ठाकरे यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव श्री नरेंद्र पाटील ठाकरे हे चतुर्थ बक्षीस हर्षवर्धन भजनी मंडळ वनी वक्तरा यांना गुण मिळालेला आहे 296 पाटील साहेब देतील आणि डॉक्टर साहेब स्वीकारतील. मंडळाचे अध्यक्ष व्हा वनी वक्तऱ्याच्या तुम्ही आणि वडी वागतऱ्याला विशेष म्हणजे जे 2100 रुपयाचं बक्षीस आहे शिल्लक 2100 ते बक्षीस सुद्धा त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे ते सुद्धा पाटील हे द्या त्यांना तुम्ही हे द्या म्हणजे एकूण त्यांना 8000 ते आणि 9000 ते बक्षीस आणि 2100 रुपयाचं हे 11100 झाला एकूण बक्षीस मिळालेलं आहे वडी वागतऱ्याला. क्रमांक 14 आला पण त्यांना बक्षीस मात्र 11100 मिळालेलं आहे. प्रामाणिक मंडळ आहे कालपासून इथे येऊन झोपलं आणि आम्ही उरलेलं बक्षीस त्यांना दिलं खरंच त्यांचं एक चांगला आहे आपण तुम्ही हा आपलं दुकान दिलं ना आपल्याला हा. त्यानंतर श्री आमचे आमचे दिलीपरावजी रत्न भारके माजी उपाध्यक्ष जुने शिवसैनिक जुने बाळासाहेबांचे शिवसैनिक आता बाळासाहेबांची शिवसेना शिंदेकडे गेली बरोबर आहे का नाही बाण पण ते बाणाचे खरे ते त्यावेळेस गेले नंतर ते मनसेमध्ये गेले नंतर ते भाजपामध्ये गेले आणि नंतर आता माजी उपाध्यक्ष आहेत ते आणि पाठिंबा मात्र त्यांना राष्ट्रवादीचा असतो नेहमी पाठिंबा त्यांना राष्ट्रवादीचा असतो प्रेमाचे ते माणसं आहेत सर्व पक्षीय काम करतात आणि खरंच आम्हाला ते खूप खूप मदत करतात अशीच मदत आयुष्यभर त्यांच्याकडून मिळत राहो आरोग्यासाठी आणि अशी आर्थिक बाजूसाठी सुद्धा ही विनंती करतो आणि पुढे चालतो. साडेबारा असतात पूजा असते. त्यानंतर पाचवं बक्षीस स्वर्गीय मिश्रालजी बजाज स्मृती विद्यार्थ श्री गजूभाऊ बजाज समाजसेवक त्यानंतर इस्टेट ब्रोकर आहे का नाही त्यानंतर हे बक्षीस गेलं आहे मुंगसाजी भजनी मंडळ कोळंबी मुंगसाजी भजनी मंडळ कोळंबी आणि हे डॉक्टर रत्न पारगे साहेब देतील अशी मी आता विनंती करतो आणि सहावं बक्षीस